नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकलिक मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाऊ टुडे वी लर्न सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 2 अँड Now it's turn to learn action song 3.1 unit 3. In this poem, first listen, sing and enact. आपण पहा दुसरीसाठी आज एक कविता पाहणार आहोत. 3.1 आहे action song. कृतीत गीत आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा listen, sing and enact. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऐका, म्हणा, गाणे म्हणा आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा पोएम वाचून दाखवणार आहे आणि मग तुम्ही ती ऐकायची आहे आणि मग मी तुम्हाला ती गाऊन दाखवणार आहे. कृतीसह इथं तुम्हाला करायची आहे पुन्हा ती. यू पुट युअर राईट हँड इन, यू पुट युअर राईट हँड आउट. यू पुट युअर राईट हँड इन अँड शेक इट ऑल अबाउट. डू द बुगी उगी, डू द बुगी उगी अँड टर्न युअर सेल्फ अराउंड. That's what it's all about. You put your left hand in. You put your left hand out. You put your left hand in and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie. And turn yourself around. That's what it's all about. आता ही पोएम आहे ती, त्याच्यामध्ये काही ऍक्शन आहेत. जसं आपल्याला एक हात पहिल्यांदा राईट हँड आत न्यायचा आहे, पुन्हा राईट हँड बाहेर न्यायचा आहे, पुन्हा आत न्यायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं अँड शेक इट ऑल अबाउट आणि मग हलवायचे आहेत हात. त्याच्यानंतर लेफ्ट हँड आपल्याला आत न्यायचं आहे, पुन्हा लेफ्ट हँड बाहेर न्यायचं आहे आणि पुन्हा लेफ्ट हँड आत न्यायचं आहे आणि शेक इट ऑल अबाउट. तर इथं आपल्याला पुन्हा खाली काही शब्द बदलून राईट फूट लेफ्ट फूट होल सेल्फ हे शब्द इथं आपण टाकून पुन्हा सुद्धा आपण कंटिन्यू सॉंग करायचं आहे. तर मी तुम्हाला कृतीसह इथं तुम्हाला कृती सांगत आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला गाऊन सुद्धा मी ही कविता दाखवणार आहे. तर लेट स्टार्ट ऍक्शन सॉंग. यू पुट युअर राईट हँड इन, यू पुट युअर राईट हँड आउट. यू पुट युअर राईट हँड इन and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie and turn yourself around. That's what it's all about. That's what it's all about. You put your left hand in, you put your left hand out. You put your left hand in and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie and turn yourself around. That's what it's all about. That's what it's all about. That's what it's all about. तर पहा आपल्याला इथं ऍक्शन तुम्हाला दिसत आहेत. पहिल्यांदा राईट हँड इन म्हणजे उजवा हात आपल्याला आत घ्यायचा आहे, पुन्हा उजवा हात बाहेर घ्यायचा आहे आणि पुन्हा हात हलवायचा आहे तो उजवा. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड घ्यायचा, डावा हात घ्यायचा आत, पुन्हा डावा हात बाहेर, पुन्हा डावा हात आत घ्यायचा. तर अशा प्रकारे ही कृती करायची. आता इथे आपल्याला शब्द बदलायचा आहे राईट फूट, बरोबर आहे. तुम्हाला इथला एक रिप्लेस शब्द राईट हँड ऐवजी राईट फूट करून सांगणार आहे. तर एक उजवा पाय आपल्याला आत घ्यायचा आहे, पुन्हा उजवा पाय बाहेर घ्यायचा, पुन्हा उजवा पाय आत घ्यायचा. म्हणजे इथं फूट हा शब्द इथं राईट हँडच्या ऐवजी आपण राईट फूट घेऊया. तर मी तुम्हाला एक थोडस ती पोएम कशा प्रकारे तयार होईल तर ते सांगणार आहे. तर पहा, यू पुट युअर राईट फूट इन, यू पुट युअर राईट फूट आउट. यू पुट युअर राईट फूट इन and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie and turn yourself around.
That's what it's all about. That's what it's all about. आता तुम्ही अशा प्रकारे लेफ्ट फुट होल सेल्फ हे शब्द वापरून एक्शन सॉन्ग हे कम्प्लीट आणखी करू शकता. तर पहा खाली पहा लुक अँड से काही शब्द आपल्याला दिलेले आहेत जसं राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे उजवा लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावा शेक शेक म्हणजे काय करतो आपण हलवणे शेक म्हणजे हलवणे टर्न टर्न म्हणजे काय फिरणे अराउंड म्हणजे फिरणे किंवा वळणे टर्न म्हणजे फिरणे वळणे अराउंड म्हणजे स्वतःभोवती अराउंड म्हणजे कसं फिरायचं आपल्याला स्वतःभोवती स्वतःच्या भोवती समजतं ना गोलगोल फिरणे टर्न अराउंड आणि हँड म्हणजे हात हँड म्हणजे हात हे शब्दात फोकस करायचे आपल्याला लुक अँड से राईट राईट म्हणजे उजवा लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावा शेक शेक म्हणजे हलवणे टर्न म्हणजे फिरणे किंवा वळणे अराउंड म्हणजे स्वतःभोवती हँड म्हणजे हात तर हे शब्द आपल्याला पाहायचे आहेत आणि म्हणायचे आहेत राईट लेफ्ट शेक टर्न अराउंड हँड तर पहा छोटासा हा ऍक्शन सॉन्ग होतं युनिट 3 ऍक्शन सॉन्ग तर मी तुम्हाला ते कशाप्रकारे गायचं आहे हे सुद्धा सांगितलं आहे आणि मला वाटतं तुम्ही ते चांगला एन्जॉय केला असेल आय होप यू एन्जॉय दिस पोएम ऑल्सो अँड ऑल्सो ऍक्शन सॉन्ग अँड आय ऑल्सो होप यू अंडरस्टँड अँड लाईक माय व्हिडिओ ऑल्सो अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक इट शेअर इट टू युअर फ्रेंड्स इफ देअर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू